देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। पगारवाढ आणि विलिनीकरण ह्या प्रमुख मागणीसाठी एसटी कामगार गेल्या काही दिवसांपासून संपावर उतरले आहे। त्यांनी 3-4 दिवसापूर्वीच लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार आज धुळ्यातील एसटी कामगारांनी सकाळी 7 वाजेपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे आंदोलन चालणार आहे। आंदोलनाची दखल घेतली नाही तर पुढील आठवड्यापासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा संपकरी कामगारांनी दिला आहे। 8 तारखेपासून एसटी महामंडळाचे राज्य शासनाचे विलिनीकरण व्हावे यासाठी सर्व कामगारांनी, महाराष्ट्रभरच्या सर्व कामगारांनी संपाने आंदोलन केलेलं आहे। सर्व प्रकारचे आंदोलन करूनही शासन आमची दखल घेत नसल्यामुळे आज आम्ही सकाळी सात वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अन्नत्याग आंदोलन करत आहोत। जरी सरकारने आमची दखल घेतली नाही तर यापुढे आम्ही हे आंदोलन असंच पुढे साखळी पद्धतीने चालू ठेवण्याचा निर्धार केलेला आहे। तरी राज्य शासनाने आमच्या महामंडळाच्या राज्य शासनात लवकरात लवकर विलीन करावे ही आमची मागणी आहे। 12 खासदारांचं निलंबन केल्यावर म्हणतात की या लोकशाहीवर आघात आहे। आमचे 6,000 कर्मचाऱ्यांचे निलंबन केले तर संजय राऊत साहेबांना दिसत नाहीत का? एवढीच आमची मागणी आहे।